महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या पार पडणार. दुपारच्या सुमारास नागपुरात राजभवनात शपथविधी सोहळा पार पडणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर 10 दिवसांनी राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त. उद्या भाजपचे 21, शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि तटकरेंमध्ये सागर बंगल्यावर पाऊण तास बैठक. राष्ट्रवादीकडून 1 राज्यमंत्री, 9 कॅबिनेट मंत्र्यांची नावं अंतिम टप्प्यात, सूत्रांची माहिती. उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. दोघांमध्येही पाऊण तास चर्चा. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्वाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी तयार. तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होणार. 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री उद्या शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय सर्व आमदारांना मान्य असेल, दादा भुसेंची प्रतिक्रिया. भाजप आमदार बबनराव लोणीकर मंत्रिपदासाठी इच्छुक. काही जण मंत्रिपदासाठी लॉबिंग करतायत, मात्र लॉबिंग करून सर्व गोष्टी मिळतात असं भाजपात होत नाही, लोणीकरांचं वक्तव्य. नागपूरमधील हिवाळी अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे 17 तारखेला उपस्थित राहणार. त्याआधी ठाकरेंच्या उपस्थितीत अधिवेशनाची रणनीती ठरवण्यासाठी सर्व आमदारांच्या बैठकीचं आयोजन. एक देश एक निवडणूक विधेयकाचा मसुदा सर्क्युलेट. विधेयक लोकसभेत सादर केलं जाणार. एक देश एक निवडणूक विधेयकाचा मसुदा एबीपी माझाच्या हाती. संविधानावरील चर्चेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 3 नंतर लोकसभेत आपलं मत मांडणार. तसंच विरोधी पक्षनेता राहुल गांधीही चर्चेत होणार सहभागी. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. महायुतीच्या ऐतिहासिक विजयाबद्दल शुभेच्छाही दिल्या. तसंच सर्व महत्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं, रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवारांची इच्छा. तर कार्यकर्त्यांनाही तसंच वाटत असल्यानं त्यांच्या मताचा आदर करावा, सुनंदा पवार यांचं वक्तव्य. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे रोहित पवार, जितेंद्र आव्हाड आणि अमोल कोल्हेंना आवडेल का? सुनंदा पवारांनी केलेल्या वक्तव्यावरून अमोल मिटकरींचा खोचक सवाल. भावनिक होऊन आईनं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचं वक्तव्य केलं. कुटुंब म्हणून एकत्र असणं चांगलं, मात्र राजकीय दृष्टीने आम्ही वेगळे, रोहित पवार यांची प्रतिक्रिया. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करण्याबाबत नाना पटोलेंचं खरगेंना पत्र, सूत्रांची माहिती. विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पटोलेंनी घेतली भूमिका. नागपुरात अनिल देशमुखांच्या घराबाहेर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे होर्डिंग्स. महाराष्ट्राचे दादा असा अजित पवारांचा होर्डिंगवर उल्लेख. देशात संविधान सुरक्षित नाही तर दलित समाज कसा सुरक्षित राहणार? काँग्रेस नेते नितीन राऊतांचा सवाल. प्रत्येक वेळी पुतळ्याचा अपमान करणारे माथे फिरू कसे काय निघतात? राऊतांचं वक्तव्य. अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती. याआधी अश्विनी भिडे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त होत्या. तसंच त्या मेट्रो 3 कार्यभार सांभाळत होत्या. दादर स्थानकाला लागून असलेल्या हनुमान मंदिराच्या विश्वस्तांना मंदिर हटवण्यासंदर्भात नोटीस. मंदिर पाडून रेल्वेची जागा मोकळी करावी, नोटीशीमध्ये उल्लेख. बांगलादेशातल्या हिंदूंवर अत्याचार. इस्कॉन मंदिर जाळलं, प्रमुखाला अटक तरी आपण गप्प. यांचं हिंदुत्व केवळ निवडणुकांपुरतं आहे का? उद्धव ठाकरेंचा घणाघात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा तिरस्कार करणारे आणि औरंगजेब प्रिय असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची गोष्ट करू नये, भाजपची एक्स पोस्टद्वारे उद्धव ठाकरेंवर टीका. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली ते ठाकरे हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलतात. ठाकरेंचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे बघितलं. चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात. डोक्यावर मुसलमानांची टोपी घातलेल्या उद्धव ठाकरेंनी हिंदूंवरील अत्याचाराविरोधात बोलू नये, भाजप आमदार प्रसाद लाड यांची ठाकरेंवर सडकून टीका. लोकसभेत मुस्लिम धार्जिण भूमिकेचा त्यांना फायदा झाला, पण विधानसभेत झाला नाही म्हणून उद्धव ठाकरे भूमिका बदलतायत, संजय शिरसाटांची टीका. उद्धव ठाकरेंनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, ठाकरे सत्तेसाठी हिंदुत्व खुंटीवर टांगणारे, भाजप नेत्या नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. बोरिवलीला बांगलादेश होऊ देणार नाही, भाजप आमदार संजय उपाध्याय यांचं वक्तव्य.
बांगलादेशी नागरिकांविरोधात उपाध्याय आक्रमक, पालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबतही घेतली बैठक। सरपंच संतोष देशमुख यांच्या गाडीचा पाठलाग करतानाचे दृश्य सीसीटीव्हीत कैद, काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी त्यांचा पाठलाग करतानाचं व्हिडिओतून समोर। वंचितचे नेते सुजात आंबेडकरांनी घेतली परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट, परभणीत सरकारने कोम्बिंग ऑपरेशन का केलं याचं उत्तर द्यावं, निर्दोष तरुणांवरील गुन्हे मागे घ्या सुजात आंबेडकरांची मागणी। बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नागपूरच्या नरखेडमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा, नरखेडमध्ये दिली होती बंदची हाक। मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात पोलिसांची कारवाई, अंधेरी पूर्व भागात गर्दीच्या ठिकाणी असलेल्या फेरीवाल्यांविरोधात ही कारवाई। वसई विरार पालिका परिसरात घनकचरा व्यवस्थापनाबाबत वारंवार तक्रार देऊनही दुर्लक्ष, मनसेचा आरोप, संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी उचलून आणली घनकचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यांची खुर्ची। पालघरच्या तारापूरमधील रहिवाशांचं पोलीस ठाण्यात ठिय्या, डम्पिंग ग्राउंडवरील केमिकल माफियांवर कारवाई न करता ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कारवाई, तारापूरकरांचा आरोप। बेस्ट बस अपघाताच्या निषेधार्थ भीम आर्मीचं कुर्ला आगारात आंदोलन, चालकासोबतच बेस्ट व्यवस्थापक, ठेकेदार, बीएमसी अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी। लाचखोर न्यायाधीशांचा जामीन अर्ज सातारा जिल्हा न्यायालयानं फेटाळला, 5 लाखांची लाच घेताना न्यायाधीश धनंजय निकम जाळ्यात अडकले होते। जळगावच्या 40 गावमध्ये तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय करणी सेनेची निदर्शनं, बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं बांगलादेशवर दबाव टाकण्याची मागणी। जळगावात आधार केंद्र चालकांची जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं, खासगीकरण बंद करण्याच्या घोषणा दिल्या। राज्यात स्वस्त धान्य दुकानावर धान्य वाटप ठप्प, 4 दिवसांपासून ई पॉस मशीन बंद, मशीन बंद असल्यानं नागरिकांना स्वस्त धान्य मिळत नसल्यानं वाद। आणखी 2 दिवस रेशन दुकानावरील धान्य वाटप रखडणार, लाभार्थ्यांची माहिती अपडेट करत असल्यानं धान्य वाटपाला फटका। वाशिम जिल्ह्यातही रेशन दुकानात नागरिकांना सर्व्हर डाऊनचा फटका, नवीन तंत्रज्ञान असलेली ई पॉस मशीन देऊनही फटका बसत असल्यानं नागरिक त्रस्त। सर्व्हर डाऊनमुळे रायगड जिल्ह्यातही रेशन वाटप बंद, आणखी 2 दिवस ई पॉस मशीन बंद राहणार असल्याची शक्यता, रायगडचे पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वस्त धान्य दुकानावर लाभार्थ्यांची गर्दी, गेल्या 4 दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यानं ग्राहक त्रस्त। नाशिकमध्ये गेल्या 10 ते 12 दिवसांपासून बंद असलेलं धान्य वाटप काही प्रमाणात पूर्वपदावर, डिसेंबर महिन्यात केवळ 2% धान्य वाटप झाल्याचे दुकानदाराची माहिती। लातूरमध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीक विमा कार्यालयाला टाळं ठोकलं, चालू हंगामातील पीक विमा मिळाला नसल्यानं शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक। खुल्या बाजारापेक्षा सीसीआय कापसाला 1000 रुपये जास्त दर देत असल्यानं केंद्रापुढे कापूस शेतकऱ्यांच्या रांगा, सीसीआय प्रति क्विंटल देते 7521 रुपयांचा दर। नाशिकच्या लासलगावातून जम्मू काश्मीर राज्यात प्रथमच मक्याची निर्यात, पोल्ट्री खाद्यासाठी 2600 टन मका रेल्वेनं जम्मू काश्मीरच्या बारी ब्राह्मणामध्ये पाठवला। वर्ध्यातील कारंजामधील ब्रिटिशकालीन पशुपैदास केंद्राला हवी शासनाची साथ, भारतीय गवळाऊ प्रजातीच्या गायीच्या संरक्षणाचे पशुसंवर्धन विभागापुढे आव्हान। मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाशी आमचा संबंध नाही, 21 बँकेतून आमच्या बँकेतील 14 खात्यांमध्ये ऑनलाईन पैसे जमा झाल्यानंतर आम्हीच पहिली तक्रार केली, नामको बँकेच्या संचालक मंडळाचा खुलासा। पालघरमधील बोईसरच्या इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर तुफान हाणामारी, सीएनजी भरल्यानंतर गाडी सुरू होत नसल्यानं हा वाद, वादाचं रूपांतर हाणामारीत। बीडमधील शिक्षक साजद अली हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या 14 पैकी 12 जणांना जन्मठेप, बालेपीर भागात 2019 मध्ये करण्यात आली होती साजद अली यांची हत्या। नितेश कराळ्यांवर वर्ध्यातील पोलीस प्रशासन आणि सरकारच्या संगनमतानं खोटे अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल, या प्रकरणी खासदार भास्कर भगरे आणि अमोल कोल्हेंचं पोलीस महासंचालकांना पत्र।
परभणीत पोलीस कस्टडीतील महिलेच्या मृत्यूची अफवा, यामुळे काही काळ शहर बंद, मात्र काहीही झालं नसल्याचं पोलीस अधीक्षकांकडून स्पष्ट. अवैधरित्या वास्तव्यास असणाऱ्या विदेशी नायजेरियन नागरिकांवर नवी मुंबई पोलिसांची कारवाई. नवी मुंबई आणि पनवेल परिसरातून 16 नायजेरियन आरोपींना अटक, 12 कोटींचे अंमली पदार्थ जप्त. पालघर जिल्ह्यातील वाडामधील गर्भवती महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती. वाडा ग्रामीण रुग्णालयात कोणतेही उपचार न करता ठाण्याला पाठवल्याचा गर्भवतीच्या कुटुंबियांचा आरोप. मासेमारी करताना जखमी झालेल्या मच्छीमाराला भारतीय तटरक्षक दलाची मदत, वेळेत उपचार मिळाल्यानं मच्छीमाराचा जीव वाचला, घटनेचा व्हिडिओ समोर. जळगावच्या धरणगाव तालुक्यात बस इलेक्ट्रिक पोलला धडकली, 28 प्रवासी जखमी, चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात. लातूरमध्ये सिक्युरिटी सुपरवायझरची डॉक्टरकडून हत्या. सुपरवायझरची हत्या केल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याचा डॉक्टरनं बनाव रचला, पोलिसांची माहिती. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. मुंबईच्या लोअर परळ वर्कशॉपमध्ये रिकाम्या रेल्वेच्या डब्याला आग, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. पुण्याच्या शिवाजीनगरमधील संचेती हॉस्पिटल जवळच्या एका बंद घराला आग, आगीचं कारण अस्पष्ट. मुंबईच्या चेंबूरमधील अमर महल भागातील सायकल आणि फर्निचर दुकानाला आग लागली, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती, मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. भिवंडीतील लोणाड ग्रामपंचायत हद्दीत बिबट्याचा वावर, पॅरामाउंट गोदामाच्या चेंबरमध्ये बिबट्या शिरल्यानं खळबळ. कल्याणमध्ये कुत्र्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, उपचाराअभावी घटनेच्या 2 महिन्यांनी तरुणाचा मृत्यू. वर्षभरात 18,800 नागरिकांना कुत्र्यानं सावा घेतला. पालघर शहरात पिसाळलेल्या घोड्यानं 7 जणांचा सावा घेतला. घोड्यानं केलेल्या जीवघेणा हल्ल्यात 16 ते 64 वयातील 7 जण जखमी, घोडा मालकाचा तपास सुरू. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली साकणकर जेजुरी गडावर, महिलांच्या सोयी सुविधांसंदर्भात तक्रारी आल्यानं साकणकरांची अचानक जेजुरी गडाची पाहणी करत प्रशासनाला त्यांनी सूचनाही दिल्या. आज राज्यभरात दत्तजयंतीचा उत्साह. दत्तात्रय हे भगवान विष्णूचे प्रमुख अवतार मानले जातात. आज वीकेंडची सुट्टी असल्यानं मोठ्या संख्येनं भाविक दत्त मंदिरात दर्शनासाठी. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेचे 1,19,700 नोंदणीकृत लाभार्थी. योजनेसाठी आतापर्यंत 110 कोटींचा खर्च, निवडणुकीपूर्वी केली होती योजनेची घोषणा. अपघातात जखमी झालेल्यांसाठी कॅशलेस उपचार योजना लवकरच सुरू होणार. या योजनेमुळे रस्ते अपघातात जखमी झालेल्यांना 1,50,000 रुपयांपर्यंतचे उपचार कॅशलेस पद्धतीने मिळू शकणार, लोकसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती. खासदार म्हणून लोकसभेत प्रथमच गेलेल्या प्रियंका गांधी यांनी लोकसभेत पहिलं भाषण केलं. संसदेतील आपल्या पहिल्याच भाषणात खासदार प्रियंका गांधी यांनी उन्नाव बलात्कार पीडितेच्या वेदना सभागृहासमोर मांडल्या. शेतकऱ्याचा मुलगा या खुर्चीवर कसा बसला याचं तुम्हाला दुःख, देशासाठी जीव देईन पण झुकणार नाही, सभापती धनकड यांचे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना उत्तर. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं जाहीर केली 21 उमेदवारांची यादी. माजी खासदार संदीप दीक्षित यांना नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी. सध्या दिल्ली विधानसभेत काँग्रेसचा एकही उमेदवार नाही. आजपासून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसीय छत्तीसगड दौऱ्यावर. छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागातील कायदा आणि सुव्यवस्थेचा ते आढावा घेतील. टाटा सन्सचे प्रमुख एन चंद्रशेखरन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासंदर्भात विविध विषयांवर दोघांमध्ये चर्चा. गडचिरोलीतील गेल्या 5 वर्षांपासून एकाही स्थानिक तरुणाचा नक्षलवादी चळवळीत प्रवेश नाही. बंदुकीचा मार्ग चुकीचा असून गोरगरिबांचं रक्षण फक्त संविधान करू शकतं, गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा टॉप कमांडर गिरधर याचं वक्तव्य. शंभू बॉर्डर त्वरित खुली करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. न्यायालयानं स्थापन केलेल्या समितीनं शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचेही निर्देश दिले. समितीनं शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचेही निर्देश.
कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष आणि ताला पोलीस स्टेशनचे माजी पोलीस अधिकारी अभिजित मोंडोल यांना जामीन मंजूर. अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीश शेखर कुमारांविरोधात महाभियोगाची नोटीस. राज्यसभेत 55 खासदारांनी स्वाक्षरी केली. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात केलं होतं वादग्रस्त वक्तव्य. गगनयान मोहिमेच्या दिशेनं इस्रोचं पहिलं यशस्वी पाऊल. पहिल्या सॉलिड मोटर सेगमेंटचे प्रक्षेपण संकुलात यशस्वी स्थलांतर. इस्रोची एक्सवर माहिती. देशातील पहिले योग धोरण लागू करण्याचा उत्तराखंड सरकारचा निर्णय. मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांची माहिती. उत्तराखंडमध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद सुरू करण्याची केंद्र सरकारला त्यांनी विनंती केली. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसनायके 15 ते 17 डिसेंबर दरम्यान भारत दौऱ्यावर येतील. दिसनायके पहिल्याच भारतीय दौऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. अभिनेता अल्लू अर्जुन कारागृहात. हायकोर्टातून जामीन मिळूनही त्याची सुटका झाली नाही. मात्र आज सकाळी सुटका होण्याची शक्यता. पुष्पा 2 विशेष स्क्रीनिंग वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्याचं हे प्रकरण. मोझाम्बिकमध्ये निवडणुकीनंतर विरोधकांचं आंदोलन. सुरक्षा रक्षकांनी केलेल्या कारवाईत 110 जणांचा मृत्यू. यात लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती. निवडणुकीत सत्तारूढ पक्षानं गैरव्यवहार केल्याचा विरोधकांचा आरोप. सरकारकडून PAN 2.0 डिजिटल स्वरूपात आणण्याचा निर्णय. या प्रकल्पासाठी सरकारकडून 1,435 कोटी खर्च. नवे पॅन कार्ड ग्राहकांसाठी अत्यंत सोयीस्कर असणार. बजाजची इलेक्ट्रिक चेतक आता नव्या अपडेटसह भारतीय बाजारपेठेत लॉन्च होण्यासाठी सज्ज. ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर वर्षाच्या अखेरीस बाजारात दाखल होईल. मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे आई झाली. फोटो शेअर करत चाहत्यांना बाळाची पहिली झलक तिने दाखवली. राणी मुखर्जीच्या बहुचर्चेत यशस्वी मर्दानी चित्रपटाचा तिसरा भागही येणार. मर्दानी 3 आदित्य चोप्रा यांनी घोषणा केली. अभिराज मीनावाला करणार चित्रपटाचं दिग्दर्शन. 2026 मध्ये चित्रपट प्रदर्शित होईल. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाची दिलजीत दोसांच्या कार्यक्रमाला काही अटींसह परवानगी. कार्यक्रमात 75 पेक्षा जास्त आवाज नको. दिलजीतच्या कार्यक्रमाविरोधात दाखल केली होती जनहित याचिका. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील आज तिसरा सामना ब्रिस्बेन मधील द गाबा मैदानात खेळवला जाणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.